नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नाटुकला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये। मित्रांनो, बरेच दिवसांनी मी आपल्यासमोर आलो आहे आपल्या मराठी प्रेक्षकांकरता। हां, मराठी प्रेक्षकांकरता, याच्याकरता कारण आपला सेगमेंट जो आहे नाटक काय म्हणतं। हां मित्रांनो, नाटक काय म्हणतं हा सेगमेंट आपला काही दिवस बंद होता, कारण नाटकं येत नव्हती, आली तरी मला वेळ नव्हता। पण आज मी आलो आहे नाटक काय म्हणतं, म्हणजेच आपण प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया घेऊया या नाटकाबद्दल। म्हणजे आजचं नाटक जे आहे, स्टार प्रवाह प्रस्तुत, गौरी थिएटर निर्मित, प्रशांत दामले फॅन फाउंडेशन प्रस्तुत, एक नवीन कोरं दमदार नाटक घेऊन आलेले आहेत। सारखं काहीतरी होतं आहे। हा मित्रांनो, हे धमाल विनोदी नाटक घेऊन आले आहेत आपल्या समोर विनोदाचे बादशहा, नाटकाचे किंग, हां प्रशांत दामले। तर या नाटकात आपल्याला पाहायला मिळतील प्रशांत दामले, वर्षा उसगावकर, सिद्धी घैसास, पौर्णिमा अहिरे, राजसिंह देशमुख। तर हे कलावंत आपल्याला या नाटकात पाहायला मिळतील। आणि या नाटकाचं दिग्दर्शन केलेलं आहे शंकरशन कराडे यांनी। या नाटकाचं नेपथ्य केलेलं आहे प्रदीप मुळे। या नाटकाचं संगीत दिलेलं आहे अशोक पत्की यांनी। या नाटकाची प्रकाश योजना केली आहे किशोर इंगळे। आणि या नाटकाचे सूत्रधार आहे अजय कारसुडे। हा मित्रांनो, तर असं धमाल विनोदी नाटक सारखं काहीतरी होतं आहे हे प्रेक्षकांना भेटीस आलेलं आहे। आणि आपल्या सेगमेंटमध्ये आपण प्रेक्षकांना विचारूया या नाटकाबद्दल, अर्थातच नाटक काय म्हणतं, सारखं काहीतरी होतं आहे। एकदम सुंदर, एकदम मस्त नाटक होतं। खूप वर्षांनी प्रशांत दामले यांना वर्ष हो सगळं खूप अतिशय छान नाटक होतं, सगळ्यांनी पाहण्यालायक आहे। थँक्यू। काय म्हणतं नाटक छान वाटलं? काय छान काय होतं? प्रशांत दामलेचा अभिनय एकदम एकदम वंडरफुल, एकदम बढिया बढिया, स्क्रिप्टही बढिया, प्रेझेंटेशन तर छानच आहे। एकदम मजा, दोघांची कशी वाटली? एकदम छान, एकदम इनोव्हेटिव्ह आहे। आणि टायमिंग त्याच्यातलं नाटकातलं फार एकदम छान। रेटिंग किती द्याल? 5 पैकी 4.5। कसं वाटलं नाटक? चांगलं वाटलं। काय छान काय वाटलं? सगळं चांगलं वाटलं। एंडिंग छान होतं, एंडिंग छान होतं त्यांचं। एक मुरब्बी असा नाटक करणार आहे आणि आज बऱ्याच दिवसानंतर त्याचं नाटक मी स्वतः पाहिलेलं आहे। आणि त्यांचे एक अभिनंदन असं करावं असं वाटतं, त्यांनी 12,000 नाटकं त्यांनी केलेले आहेत, 12,060 अशी नाटकं एक खरा। आणि आज आज सर्वांना त्यांनी असं हसवतं ठेवलं त्यांनी। बाकीचे कलावंत आहेत, बाकीचे कलावंत उर्षा वसगावकर, वर्षा उसगावकर आणि हे जे आहेत हे तर मुरब्बी आहेच, आणि सोबत त्या बाईचं म्हणजे कर्नाटकीचे आहे, त्यासुद्धा एकदम मुरबी आहे। आणि सर्वांना मस्त त्यांनी आज आनंदित केलं आणि आजचं वातावरण खूप छान होतं। त्या वातावरणामध्ये आज आम्ही मनसोक्त नाटक पाहिलं, खरंच खूप छान होतं। तरुण पिढीने खरंच नाटकाकडे वळावं, कारण की नाटक हे खरंच फिल्मपेक्षा खूप वेगळं आहे। एक्सपिरियन्स म्हटलं तर एकदा तरी घेऊन बघा, तुम्हाला खरंच त्याची आवड होईल। आणि आपले दामले साहेब म्हटलं तर काही A1, त्याच्यात तोड कुठेच नाही, मस्त उत्कृष्ट। आणि पुन्हा पुन्हा बघाव अशातलंच काहीतरी आहे, एकदा म्हणजे आवडलं नाटक, खूप छान आहे।
ॲक्च्युली खूप छान वाटलं, म्हणजे इतक्या वर्षांनी प्रशांत दामलेंना बघून पण एकदम ते एव्हरग्रीन आहेत छान. आणि वर्षा उसगावकरांची एकदम 36 वर्षांनंतर जी एंट्री होती ती पण एकदम खूप मजा आली नाटक बघताना. आणि सगळ्यांचीच काम छान झाली, खूप एन्जॉय केलं नाटक, बेस्ट. प्रशांत दामलेंचं तर मी जवळजवळ प्रत्येक नाटकं बघितलेली आहेत आणि म्हणजे खूप दिवसानंतर त्यांना बघतोय आणि वर्षात उसगावकरांचं तर काम सुंदरच आहे, नो डाऊट, खूपच सुंदर. आणि मुलांनी तर जरूर बघावं, सगळ्यांनीच बघावं, अतिशय सुंदर. त्यांचं नाटक अप्रतिम होतं, सगळं छान होतं. आणि चेरी ऑन द केक म्हणजे त्यांचे ती रंजिशेचे ही गझल आणि नंतर शेवटचं ते दोघांनी म्हटलेलं जे पत्की साहेबांचं जे त्यांनी सादर केलं ते म्हणजे अगदी आकर्षण आहे नाटकाला असं मी म्हणेन. धन्यवाद. म्हणजे नाटकं इतकं सुंदर होतं, म्हणजे पहिले वाटायचं की पूर्ण ते लंडन लाईट जाणार, पण शेवटी असं दाखवलं, पण वाटलं नव्हतं की तिला समजन, पण असं वाटलं होतं पहिले, पण नंतर समजलं नाही, पण नंतर समजते. किती गोड नाही, फारच छान वगैरे, सगळं चांगला संदेश देऊन गेलाय की आजच्या पिढीच्या म्हणजे आई वडिलांनी आता थोडंसं व्यापक भूमिका ठेवून आपल्या मुलांना पुढे पाठवावं ह्या एक संदेश देऊन गेलाय वगैरे सगळं. धन्यवाद. कसं वाटलं नाटक? छान वाटलं. काय छान काय होतं? छान म्हणजे ॲक्टिंग प्रशांत दामलेंची खूपच सुंदर होती ॲज युज्युअल. इतक्या वर्षानंतर पण बघितलं त्याला, म्हणजे बरेच नाटकं बघितली त्याची, पण आज पण तोच लय आहे त्याच्यात. छान वाटलं नाटक. वर्षा उसगावकर, प्रशांत दामले फेवरेट आहे दोन्ही. ॲक्टिंग पण खूप छान आहे, छान आहे. थीम पण छान आहे, सगळं छान आहे. चांगलं वाटलं. काय छान काय वाटलं? काय माईक आहे? माईक माईक हा म्हटलं काय नाटक कसं वाटत? काय सुंदर का आजच्या परिस्थितीला अनुसरून कथानक आहे आणि बापाचं एकटे पण घराचं घरपण टिकवण्यासाठी म्हणून प्रशांत दामलेंचं काम खूप सुंदर. अच्छा, का नाटक हे धमाल विनोदी आहे आणि विनोदी असून ते भावनिक आणि शेवटी परिस्थितीवरती भाष्य करणार आहे. अभिनयाबद्दल काय बोलाल प्रत्येकांच्या? अभिनय प्रशांत दामलेंचा तर खूपच सुंदर अभिनय, वादच नाही. वर्षा उसगावकरांनी खूप छान काम केलं, बाकी सगळे ठाकीत भूमिकेत आहे. किती रेटिंग द्याल नाटकाला? 5 पैकी. 5 पैकी तर नक्कीच 5 देईन, आवडलं आहे मला. थँक्यू. कसं वाटलं नाटक? छान होतं. काय छान काय वाटलं? म्हणजे दामल्याचा प्रशांत दामले सरांचं त्यांचं आता लगेचच कालच त्यांचं डिक्लेअर झालं ते आता निवडणूक याच्यामध्ये जिंकून आले, त्या याच्याने खूप दिवसाची इच्छा होती आणि लगेचच सकाळी पेपर बघितला त्याच्यामुळे आम्ही लगेच फोनवरूनच बुक केलं मी आणि त्यांचं नाटक बघून आणि वर्षा उसगावकर यांना बघून छान वाटलं. काय म्हणतो नाटक?
खूप छान होतं प्रदर्शन. काय म्हणतो आपण त्याला नाटकाला अजून दुसरं पर्यायची काही तर सांगा. ठीक आहे, खूप छान होतं. आणि मेन म्हणजे यंग जनरेशन आणि जे आमचे जे आजोबा वगैरेचे जे एज आहे सगळे आले तर अजून छान वाटलं की सगळे मिळून मिसळून नाटक पाहायसाठी स्पेसिफिकली आले. आणि हाऊसफुल शो होता तर अजून छान वाटलं बघून. आणि सगळ्यांचा उत्साहमय आम्हालाही छान वाटलं. धन्यवाद. थँक्यू सर, बढिया. नमस्कार, माझं नाव डॉक्टर रमा गोळवलकर. एक अतिशय चांगलं नाटक पाहिल्याचा अनुभव हा तुमच्या सर्वांबरोबर साझा करण्यासाठी मी इथे आलेले आहे. मला मुळात प्रशांतजी दामले यांचा एकूणच जो ऑरा आहे तो फार पॉझिटिव्ह वाटतो. त्यांचा रंगमंचावरचा वावर हा इतका सहज आणि सुलभ आहे की असं वाटतं की हे नाटक संपूच नाही. आणि नवीन पिढीनी काहीतरी चांगलं करावं म्हणून त्यांच्या पाठीशी उभा राहणारा हा नटसम्राट आमच्या सर्वांचाच आवडीचा आहे. आणि त्याचं नाटक म्हटल्यावरती तर काही सांगताच सोय नाही. फार छान वाटलं, उत्तम नाटक आहे. धन्यवाद. विषयाबद्दल काय सांगा? विषय खरं सांगू का की मुलांनी घर सोडून जाणं आणि त्याकरता वडिलांची होणारी तगमग हा आजचा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे त्या जिव्हाळ्याच्या विषयावरचं नाटक संकर्षणनी चांगलंच लिहिलं आहे, तो चांगलं लिहितो. आणि ते प्रस्तुत करण्यासाठी सुद्धा जी काही मेहनत आहे ना ती या सगळ्यांच्या प्रयत्नातून दिसते. विषय छान मांडलेला आहे. आणखीन काहीतरी हवं होतं असं वाटेवाटेपर्यंत नाटक संपतं यातच त्या नाटकाचं यश आहे. अभिनय अभिनयाच्या बाबतीत कसं आहे की काही लोक एक प्रत्येक दिवसाचा प्रत्येक प्रयोगाचा सूर लागायला पाहिजे असतो. तो ज्याचा लागतो त्याचा अभिनय छान होतो. त्याच्यामुळे मी जास्त न बोललेलं बरं. किती रेटिंग द्याल नाटकाला? 5 पैकी. 5 पैकी? मला वाटलं तुम्ही 10 पैकी विचाराल. 5 पैकी? 5 पैकी मी 4.5 तरी नक्की देईन. तर मित्रांनो, या होत्या आपल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया, म्हणजेच आपला सेगमेंट नाटक काय म्हणतं. बरेच दिवसानंतर आलो आहे आणि नाटकाच्या प्रतिक्रिया तर आपल्याला भेटल्याच आहे. मी पण नाटक बघितलेलं आहे. नाटक फार उत्तम आहे, विषय पण उत्तम आहे. कारण हा जो विषय आहे तो आजचा विषय आहे. मुलांचा आणि वडिलांचं जी तफावत होते, म्हणजे वडील जर एकटे असेल तर मुलगी बाहेर शिकायला जाईल की काय, कसं होईल माझं काय, यावर ते नाटक भाष्य करतं. आणि खरंच खूप धमाल पद्धतीने, विनोदी पद्धतीने हे नाटक समोर जातो. आणि चांगला सब्जेक्ट आहे आणि एक चांगला मॅसेज देऊन जातं. असं हे नाटक आहे, सारखं काहीतरी होतं आहे. धमाल विनोदी नाटक आहे पण मॅसेजही छान आहे. तर नक्कीच बघा. आणि हो, आणखी 2 शो आहेत आपल्या इथे रविवारी. तर या प्रेक्षकांनो आणि बघा, नक्कीच बघा. खूप सुंदर नाटक. या नाटकाला मी रेटिंग देईल 5 पैकी 5. कारण प्रशांत दामले है तो सब कुछ है. बाय बाय.